नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. मतिमंत विद्यार्थ्याचा झोपेतच मृत्यू, नातेवाईकांची चौकशीची मागणी. शिक्षकच निघाला दुचाकी चोर. धोंड्या धोंड्या पाणी दे म्हणत चिमुरड्यांचे वरुण राजाला साकडे. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री पंचमुखी हनुमान मंदिरात गुरुपूजनासह महाआरती व महाप्रसादाचे वाटप. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त धुळ्यात त्यांना शतकोटी अभिवादन. कामगारांना शासनाच्या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी कामगारांचे संबंधित प्रशासनास निवेदन. आणि कीटकजन्य आजारावर प्रतिबंधक कार्यवाही व्हावी यासाठी धुळे मनपात आढावा बैठक संपन्न. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे तालुक्यातील मोराणे प्रल येथील स्वर्गीय तात्याराव पाटील निवासी मतिमंद विद्यालय येथील 20 वर्षीय विद्यार्थी रोहित पारेश पवार याचा झोपेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान या विद्यार्थ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती शवविच्छेदनानंतर मिळणार असल्याचे वृत्त होते. याबाबत अधिक माहिती अशी की स्वर्गीय तात्याराव पाटील निवासी मतिमंद विद्यालय मोराणे प्रल या शाळेत शिकणारा रोहित पारेश पवार याला बुधवारी दुपारी पोटात त्रास होऊ लागला. त्याला जुलाब आणि उलट्या झाल्यानंतर ते बंद होण्यासाठी गोळ्या देण्यात आल्यात, त्यामुळे त्याला थोडे बरे वाटले. परंतु पुन्हा रात्री त्याला त्रास होऊ लागल्यामुळे रात्री 1:30 सुमारास शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला पुन्हा गोळी दिली. सकाळी नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना आंघोळ करण्यासाठी उठविण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याने रोहितला दोनदा हलवले, परंतु तो प्रतिसाद देत नव्हता. त्याने झोपेतच प्राण सोडल्याचे शाळेतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. रोहित हा मूळचा अमळनेर तालुक्यातील होता. मृत्यूची माहिती त्याच्या आई वडिलांना देण्यात आली, तर रोहितला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले व रुग्णालयात रोहितचे आई वडील नातेवाईक पोहोचलेत. त्यांनी रोहितचा मृत्यू कसा झाला याची शहानिशा करण्यासाठी शाळेची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. मी महेंद्र रमेश देशले, माझा भाचा या तिथं मोराने टाकलेला शाळेत. कोणत्या शाळेत? तात्याराव पाटील निवासी मतिमंद विद्यालय मोराने, तालुका जिल्हा धुळे. तर शिक्षकांनी सकाळी आम्हाला फोन केला 7 वाजता की बाबा त्याला झटके येत आहे, तर त्याचं मृत्यू म्हणजे त्यांच्या सांगण्याच्या अगोदरच कुठेतरी म्हणजे केव्हा तरी झाला आहे मृत्यू. पण त्यांनी सकाळी आम्हाला 7 वाजता कळवलंय. मुलगा किती वर्ष आहे? तो आता 20 वर्षाचा आहे. त्याचं नाव सांग. रोहित पारेश पवार गुंदाटी. कितवीला होता? काय कितवीला होता तो? शाळेत किती कितवीला? 18 वर्ग हा मती म्हणता येतो. तर ते शाळेवाले त्यांची तर जी आठ येते 18 वर्षाचे, पण त्याचं आता जवळपास 20 वर्ष वय झाले, तर त्यांना पण समजायला पाहिजे किती वर्ष किती मुलगा ठेवा मुला ठेवायला पाहिजे असं. तुमची मागणी काय? आता काय त्यांनी फक्त आम्हाला एवढं सांगितलं त्याला झटके येतात बाबा तो 7 वाजता या म्हणजे दवाखान्यात आम्ही आणलंय बघ त्यांना. तर त्याचा मृत्यू अगोदर झाला आहे, त्याला झटके झटके काही आले नाही, मग शाळेतच झाले त्याचा मृत्यू. काय झालाय मागणी? काय मागणी? कायदेशीर आम्हाला शाळेकडनं पूर्ण चौकशी करायला पाहिजे असेल आमची मागणी. आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही वडी हातात घेणार आम्ही. ते शाळेवाले ते काय ते काही का सांगणार ते आम्ही तोपर्यंत काही कुठले काही ते खबर देतील त्यांच्या पद्धतीनुसार आम्ही नंतर ते वडी हातात घेऊ. धुळे शहर पोलिसांच्या शोध पथकाने मोठी कामगिरी बजावली असून चोरीच्या 7 मोटरसायकलींसह दोघांना गजाआड करण्यात आले. त्यात धुळ्यातील एकाचा समावेश असून दुसरा आरोपी नंदुरबार तालुक्यात शिक्षक आहे.
गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांच्या पथकाने ही कामगिरी केली. धुळे शहरातील बस स्टँड, न्यायालय, सिव्हिल हॉस्पिटल, तहसील कार्यालय यासह शहराच्या सर्वच भागातून मोटरसायकली मोठ्या प्रमाणात लंपास होत होत्या. त्याच्या तक्रारी देखील पोलिसात नोंदविल्या जात होत्या. शहर हद्दीत होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हा पोलीस अधिकारी विश्वास पांढरेंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहर पोलिसांना सूचना केल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार शहर पोलीस ठाण्याचे PI गणेश चौधरी आणि शोध पथकातील कर्मचारी पेट्रोलिंग करून व वॉच ठेवून होते. चोरटे अनेक ठिकाणी CCTV फुटेजमध्ये दिसत होते, मात्र ते सराईत नसल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. पोलिसांची चोरट्यांना शोधण्याची मोहीम सुरू असतानाच त्यांना माहिती मिळाली की नंदुरबार शहरातील गवळीवाड्यात राहणारा विजय शंकर गवळी हा मोटरसायकल विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्या व्यवसायाबद्दल प्रश्नचिन्ह होते. दुचाकी विकून त्या पैशांवर मौज मजा करायचा. त्याच्या साथीदारांनाही तो भरभरून पैसे देतो. या माहितीच्या आधारे पथकाने त्याला व धुळ्यातील ऋषिकेश रमेश गवळी राहणार बोरविहीर हल्ली मुक्काम गोकुळनगर धुळे याला ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवत विजय गवळी याने त्याचा खरा उद्योग सांगितला. धुळ्यातून त्याने ऋषिकेशच्या मदतीने 7 दुचाकी चोरी केल्या असून या दुचाकी या दोघांनी पोलिसांच्या स्वाधीन केल्यात. धक्कादायक बाब म्हणजे विजय गवळी हा सुंदरदे तालुका नंदुरबार गावातील श्रॉफ माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहे. त्याच्या कारनाम्यामुळे त्यास म्हटले गेले वाहगुरु. ही कारवाई PI गणेश चौधरी, ASI हिरालाल चौधरी, नाना आखाडे, सतीश कोठावदे, मुक्तार मंसुरी, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, राहुल पाटील, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, तुषार मोरे आदींनी जिल्हा पोलीस अधिकारी विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी राजू भुजबळ, DYSP सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. न्यायालयाचे आवाज, सिव्हिल हॉस्पिटल, गरुड कॉम्प्लेक्स, बऱ्याचशा ठिकाणी मोटरसायकली चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं. त्या चोरीच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी, त्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वासराव पांडेसह यांनी आम्हाला सूचना दिलेल्या होत्या. त्या सूचनाप्रमाणे आम्ही मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध घेत होतो. शोध घेत असताना आम्हाला अशी माहिती मिळाली की नंदुरबार येथील एक शिक्षक विजय शंकर गवळी हा काही गाड्यांची विक्री वगैरे करतो, म्हणून आम्हाला त्याचा संशय आल्याने आम्ही त्याची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर तो आणि त्याचा एक नात्याने पुतणी असलेला एक ऋषिकेश रमेश गवळी हे दोघांचे दोघं बाहेर गावून येत होते. बस स्टँड वगैरे ज्या ठिकाणी गाड्या लागली तिथे जात होते. ज्या गाड्यांची चाबी लागली ती चाबी लावून त्या मोटरसायकली चोरत होते. सध्याचे चोरटे CCTV फुटेजमध्ये येत होते, परंतु ते सराईत नसल्यामुळे त्यांना कोणी ओळखत नव्हतं. तरी आमचे शोधपथकातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी त्याचा शोध घेऊन त्यांच्याकडून 7 गाड्या हस्तगत केल्या आहेत. त्याच्यात शहर पोलिसांचे काही गुन्हे उघडकीस आलेले आहेत, इतर गुन्हे अजून उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर कामी आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक सो, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो, DYSP हिरे सो यांच्या मार्गदर्शन लाभले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदरची कारवाई करून 7 मोटरसायकली हस्तगत केल्या आहे व 2 चोरांना जेरबंद केलेलं आहे. धुळे तालुक्यातील गोताणे येथे व परिसरात पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसह सर्व घटकात चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील आदिवासी चिमुकल्या मुलांतर्फे धुंड्या पाणी दे, सायमाय पिकू दे असं म्हणत वरुण राजाला साकडे घालण्यात आले. गोताणे व परिसरात अद्याप पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना होत आला तरी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसह शेतमजूर आदी सर्वच चिंतेत आहेत. प्रत्येक दिवस कोरडाच जात असून तुरळक पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली, महागडे बी बियाणे, खते टाकली, मात्र हा खर्चही वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. बहुतांश गावांमध्ये अद्याप खरीपाची पेरणीही झालेली नाही. यामुळे येथील ग्रामस्थ व शेतकरी शेतमजूर वरुण राजाची आठवण करत त्याला साकडे घालत आहे. सध्या वरुण राजाने चांगलीच दडी मारल्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नाही. हातावरच पोटाची खळगी असल्यामुळे आज उपासमारीची वेळ समोर आली आहे. हाताला काम नाही तर पैसा नाही,
पैसा नाही तर अन्नधान्य कसं घ्यायचं, पोट कसं भरायचं असा चिंतेचा विषय मोठ्यांनाच नाही तर आता लहानग्या चिमुरड्यांनाही सतावतोय. त्यामुळे येथील आदिवासी समाजातील चिमुरड्या मुलांनी डोक्यावर पाण्याची घागर घेत गावातील घरोघरी जाऊन पाणी मागण्यात आलं व वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी गाणं म्हणून नृत्य सादर केलं व वरुणराजाची आठवण करत गावात फेरी काढली. गुरु पौर्णिमेचं औचित्य साधत शहरासह परिसरातील विविध देवी देवतांच्या मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांबरोबर भंडारा व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरातही गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुपूजन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. धुळे शहरातील पांझरा काठावर वसलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 16 रोजी चंद्रग्रहण असल्यामुळे गुरु पौर्णिमा ही दिनांक 17 रोजी साजरी करण्यात आली. संध्याकाळी मंदिरात गुरुपूजन व महाआरती करण्यात आली. त्यानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नवसाला पावणारा व श्रद्धास्थान असलेला श्री पंचमुखी हनुमान असल्यामुळे दर्शनास शहरासह परिसरातील भाविक यावर्षी गुरु पौर्णिमेनिमित्त येथे दाखल झाले होते. त्यांनी आयोजित गुरुपूजन महाआरतीत सहभाग घेऊन श्री हनुमानाचा एकच जयघोष केला व महाप्रसादाचा लाभही घेतला. तसेच मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त दीड महिना विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहिती मंदिराचे विश्वस्त पंडित शिवकुमार शर्मा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. आज पंचमुखी हनुमान जी के मंदिर में श्रावण मास के निमित्त पूजन प्रारंभ हो गया है. गुरु पूर्णिमा का उत्सव आज मनाया जा रहा है. कल ग्रहण होने से आज गुरु पूर्णिमा 17 तारीख बुधवार को मनाई गई. गुरु पूजन 7 बजे हुआ, गुरु आरती हुई, अल्प प्रसाद का वितरण सभी मंदिर के भक्त लोग ले रहे हैं. आज से लेकर डेढ़ महीने तक यानी पूर्ण श्रावण हनुमान जी के मंदिर में श्रावण महादेव का पूजन होता है. सुबह 5 बजे से पूजा प्रारंभ होकर के 10-11 बजे तक पूजन प्रारंभ होता है, पूजन चलता है और फिर दिन भर लघु रुद्र रुद्राभिषेक अनुष्ठान चलते रहते हैं. ये धार्मिक उत्सव है. धुलिया शहर में बारिश बिल्कुल भी नहीं है तो सभी भक्त लोग शिव जी का पूजन करते हुए हनुमान जी से महादेव से ये प्रार्थना कर रहे हैं कि भरपूर बारिश देवे. बारिश का संबंध सिर्फ किसानों से नहीं है, इस पृथ्वी पर काफ़ी जीव है. इस निसर्ग को एक साक्षात रूप में जीवंत रखने के हेतु से बारिश की बहुत ज़्यादा आवश्यकता है और पर्जन्य का गंगा महादेव इसके जटा से बहती है तो महादेव से प्रार्थना की जाती है रुद्राभिषेक के द्वारा भरपूर पर्जन्य देवे, सृष्टि का भी कल्याण हो, जीवों का कल्याण हो. इसलिए आज से पूजन प्रारंभ हो चुका है. डेढ़ महीने आगे चल के यहाँ पर महारुद्र भस्म आरती बड़े बड़े अनुष्ठान होंगे. समय समय पर आप सभी भक्तों को विलास और के भक्तों को सूचित किया जाएगा. आप सभी लोग पधारे और इस श्रावण मास का लाभ लें. जय श्री राम. लेखक, कवी, समाज सुधारक, लोकशाहीर तसेच दीन दुबळ्यांचे कैवारी म्हणून ज्यांना संबोधले जाते असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या स्मृती दिनानिमित्त धुळ्यात शतकोटी अभिवादन करण्यात आले. तुकाराम भाऊराव उर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्य प्रकारही त्यांनी ताकदीने हाताळलेत. तांत्रिकदृष्ट्या पूर्ण निरक्षर अशिक्षित व्यक्ती अशा अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यातील लोकवाड्मय कथा, नाट्य, लोकनृत्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण असा प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केलेत. त्याचप्रकारे अण्णाभाऊ साठेंनी आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून देखील समाज सेवा करीत अनेकांना न्यायाचा वाटा देत त्यांना जीवन जगण्याचा एक नवीन मूलमंत्र दिला. त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा या कार्याचा उजाळा देण्यासाठी
आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक संघटनांकडून व समाज बांधवांकडून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. धुळ्यातही त्यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक रवींद्र वाकडे व बंडू गांगुर्डे तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी 18 जुलै 1969 रोजी अण्णाभाऊ साठे यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी खूप मोठा संघर्ष केला. कष्ट करी, काम करी व श्रमिकांच्या आयुष्यासाठी सतत त्यांनी लढा उभारला. साहित्यातून जनमानसाची प्रतिमा जगासमोर मांडताना त्यांचं दुःख आणि साहित्य नुसतं अक्षर वाङ्मय त्यांनी लिहिलं नाही तर त्या अक्षराला आत्मा देण्याचं काम अण्णाभाऊंच्या साहित्याने केलेलं होतं. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये उभा महाराष्ट्र आपल्या पोवाड्यांनी आणि शायरीने पेटवला. महाराष्ट्राला मुंबईपासून वेगळा करण्याचा डाव त्यांनी आणून पाडला. त्यांच्या लेखणीने इथल्या गोरगरीब जनतेची व्यथा, सामान्यांची व्यथा जगासमोर आली. आज त्यांचं साहित्य रशिया, पोलंड, झेक या देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाचण्यात येतं. अण्णाभाऊ साठे कमी शिकलेले होते परंतु त्यांच्या शिक्षण त्यांच्या विद्वत्तेच्या कधी आड आलं नाही. त्यांची कथा ही जनमानसाची कथा होती. त्यांची कथा ही उपेक्षितांची कथा होती. त्यांची कथा ही दलितांची कथा होती. त्यांची कथा ही कामगारांची कथा होती. म्हणून त्यांनी मुंबईमध्ये कामगारांची चळवळ उभी केली आणि कामगारांचा लढा उभा करताना त्यांनी आपल्या समाजाचं दुःख, गावाकडचं दुःख, माझी महिना या चकड जो चकड होता त्या चकडमधून त्यांनी त्या ठिकाणी मांडले. तर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे अतिशय दूरगामी असून आजच्या समाजाला दिशा देणारं आहे आणि आज अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हे डॉक्टरेट करतायत. अशा या थोर लेखकाचा 18 जुलै 1969 रोजी या जगातून त्यांनी आपला निरोप घेतला. त्यांना अवघं 49 वर्षाचं आयुष्य मिळालं परंतु त्या आयुष्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने या समाजाला, या देशाला आणि या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आणि आजच्या या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना आदरांजली वाहताना आम्ही समस्त धुळे जिल्ह्यातील मातंग समाज, बहुजन रयत परिषद, लहू शक्ती संग्राम परिषद या ठिकाणी लहू शक्तीच्या अध्यक्ष बंडू गांगुर्डे यांच्या वतीने, समाजाच्या वतीने आणि धुळे जिल्ह्यातील तमाम अण्णाभाऊ साठेंच्या अनुयायांच्या वतीने आम्ही त्यांना या ठिकाणी आज आदरांजली अर्पण करत आहोत. शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत कामगारांना शासनाच्या कुठल्याच सोयी सुविधांचा लाभ मिळत नाही. शासनाच्या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी कामगारांतर्फे संबंधित प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. अनेक कामगारांना त्यांच्या लाभार्थ्याचा फायदा होत नाही, त्यात शासनाच्या सोयी सुविधांपासून वंचित आहेत. तसेच काही कामगार काम मिळावं यासाठी कामगारांचा फॉर्म भरण्यासाठी संबंधित विभागाकडे जात असल्यावर देखील तेथेही कामगारांची हेळसांड होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या कामगारांना सलग 6 दिवसाचं काम आपल्या विभागाअंतर्गत करू द्यावे आदी मागण्यांसंदर्भातलं निवेदन कामगारांनी मनसेचे अॅडव्होकेट प्रसाद देशमुख यांच्यासमवेत संबंधित प्रशासनास देण्यात आले. यावेळी कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय महाराष्ट्र. आज कामगारांतर्फे महत्त्वाच्या विषयावर निवेदन देण्यात आले. विषय असा होता की अनेक कामगारांना त्यांच्या लाभार्थीचा फायदा होत नाही. अनेक कामगार हे त्यांच्या लाभापासून वंचित होत आहेत. जेव्हा त्यांना त्यांचा फॉर्म भरायचा असेल, शिक्के असतील, रिन्युएशन काही करायचं असतील तर त्यांना एक तर पूर्ण वेळ अधिकारी नाही, त्यामुळे 3 दिवसच भेटतात. त्या 3 दिवसातून पण आता त्यांनी एक नोटीस काढली की आम्ही डायरेक्ट तुमच्या कंत्राटदारांकडे येऊ आणि तिथे आम्ही फॉर्म करून घेऊ. आता अनेक लोक असे की जे प्रायव्हेट काम करणारे हे कंत्राटदारांकडे काम करत नाही. मग अशा वेळेस कंत्राटदारांकडे जाऊन तुम्ही कोणासाठी काम करणार आहात? त्यामुळे आम्ही आज असं निवेदन दिलं की एक तर 6 दिवस आठवड्यातले सगळ्या कामगारांसाठी इथे सोय करण्यात यावी, त्यांच्या कामगार ऑफिसमध्ये
आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्या ज्या कंत्राट धारणकडनं जे घेण्यात येणार आहे तर यांच्याकडनं कंत्राट धारणकडनं घेता यांचे फॉर्म हे याच ऑफिसमधनं भरण्यात यावे. पिंकलवाडी आपल्या गावाचा विषय असा होता की जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये गेलो होतो आम्ही, तिथं निवेदन केलं की आम्हाला ज्या फॉर्म स्वीकारले जात नाही. कुठले फॉर्म? जे आपल्या रोजगार सेवकाचे फॉर्म आहे ते स्वीकारले जात नाही या ठिकाणी. 3 दिवसापासून तिथं आम्ही येतोय, तिथं आम्हाला कुलूप लावलेलं असतं की आम्ही कोणत्याही प्रकारची आम्हाला माहिती दिली जात नाही. यासाठी आम्ही निवेदन केलं की आपलं जे काही आमचे समस्या आहेत की आमचे फॉर्मर ते सांगतात की आम्हाला तुम्ही इंजिनियरकडे जावा, इंजिनियरकडे आम्ही येऊ, ती तुमची चौकशी घेऊ आणि त्या दिवशी आम्ही चौकशी करून तुमचे जे काही फॉर्म शिकवले त्या ठिकाणी आम्ही शिकवू. तिथं आता शिकवले जाणार नाही. त्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की 10,000 पेटी आहे, ती पेटीमध्ये फक्त 1,000 रुपयाची वस्तू दिली जात आहे. तिथं आपलं मच्छरदाणी 100 रुपयाची मच्छरदाणी, 100 रुपयाचा डबा, टूप वगैरे, आपलं बूट वगैरे सगळं जे काय कमी दराने जे काय स्वस्त दराने घेऊन ते पेटीमध्ये पॅक करून 1,000 रुपये 10,000 पेटी शासनाने मंजूर दिलेली आहे. तिथं फक्त 1,000 रुपयाच्या जे पेटीमध्ये वस्तू का दिल्या जातात त्यासाठी आम्हाला जे काय पूर्ण 10,000 जे काय मोठे मोठे वस्तू का आम्हाला 10,000 पूर्णपणे वस्तू मिळायला पाहिजे. दुसरं कीटकजन्य आजारावर प्रतिबंधक कार्यवाही व्हावी यासाठी धुळे मनपाच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात मलेरिया कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपायुक्त शांताराम गोसावी, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, सभापती युवराज पाटील, नागसेन बोरसे, वसीम शेख आदी उपस्थित होते. आदी मलेरिया विभागातील पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मलेरिया विभागातील अधिकारी आणि सर्वच कर्मचारी बनवून आपल्याला माहित आहे की जरी थोडा पाऊस कमी जरी असला तरी डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण खबरदारी म्हणून आपण यापूर्वी आपल्या भेटायची सूचना दिली आहे. तर आपल्या विभागात काय काम चालतंय आणि आपल्या विभागात काय काय अडचणी आहेत या समजून घेण्यासाठी माझी सहभागी उपस्थित आहेत आणि ते आपल्याला याबाबत मार्गदर्शन करणार आहे. त्यांनी प्रथमता या विभागाची जी काही विचार. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मतिमंद विद्यार्थ्याचा झोपेतच मृत्यू, नातेवाईकांची चौकशीची मागणी. शिक्षकच निघाला दुचाकी चोर. धोंड्या धोंड्या पाणी दे म्हणत चिमुरड्यांचे वरुण राजाला साकडे. गुरु पौर्णिमेनिमित्त श्री पंचमुखी हनुमान मंदिरात गुरुपूजनासह महाआरती व महाप्रसादाचे वाटप. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त धुळ्यात त्यांना शतकोटी अभिवादन. कामगारांना शासनाच्या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी कामगारांचे संबंधित प्रशासनास निवेदन. आणि कीटकजन्य आजारावर प्रतिबंधक कार्यवाही व्हावी यासाठी धुळे मनपात आढावा बैठक संपन्न. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.